या क्षणात एक सगळ्यात महाराष्ट्रात 19 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे. ठाण्यात मतदान केंद्र अधिकारी महिलेचा मृत्यू झालेला आहे. वैशाली भावे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मतदान केंद्रातली अप्रिय अशी घटना घडलेली आहे. खोपट मतदान केंद्रावर ही धक्कादायक घटना घडलेली आहे. ठाण्यात मतदान केंद्रावरच्या महिला अधिकारी वैशाली भावे यांचा मृत्यू झाला. याचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी देखील अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. शिक्षिका होत्या वैशाली भावे, त्यांना निवडणुकीसंदर्भात हे काम दिलं होतं. दरम्यान चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समजते. खोपट मतदान केंद्रावरचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, खोपट मतदान केंद्रात वैशाली भावे ज्या शिक्षिका होत्या त्यांना चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला समजत आहे. नेमकं कारण काय आणि मतदान केंद्रावर काय स्थिती आहे? नक्कीच खूप दुर्दैवी घटना आहे. खरं म्हणजे एका ठिकाणी मतदानाला जोर सुरू होता, लोक आवाहन करतायत मतदान करा यावं, आणि त्यात उन्हाचाही तडाखा होता. आणि आज ठाण्यातील खोपट परिसरामध्ये खोपट मतदारसंघ आहे, तिथे या वैशाली भावे ही ज्या महिला आहेत त्या कार्यरत होत्या, अधिकारी होत्या, तिथे मतदान अधिकारी होत्या. आणि अचानक त्या काही वेळापूर्वी अचानक चक्करून खाली पडल्या. त्यांना लगेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना मयत असं डिक्लेअर केलेलं आहे. घटनास्थळी सर्व अधिकारी पोहोचलेले आहेत, मोठे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्या सर्व घटनेचा तपास करत आहेत. एकंदरीतच पूर्ण दुर्दैवी घटना आहे ही. नक्की दुर्दैवी अशी घटना आहे. तुर्तास धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.